पेन्शनच्या बहाण्यानं महिलांच्या गळ्यातील दागिने काढून घेऊन फसवणूक करणाऱ्या विशाल कांबळे याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. या चोरट्याकडून 1 लाख रुपये किमतीचे दागिने आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. अशा प्रकारे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी व्यक्त केली. वृद्ध महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना शासनाची पेन्शन मंजूर करून देण्याच्या बहाण्यानं लुटण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस तपास करत होते. या पथकातील सुरेश पाटील, आसिफ कलायगार, विनोद कांबळे, राम कोळी, रणजित पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी उसगाव इथं एका सराफी दुकानाजवळ सापळा रचला होता. या दुकानात फसवणुकीतील दागिने विक्रीसाठी आलेल्या जयसिंगपुरातील विशाल कांबळे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानं 28 सप्टेंबर रोजी हातकणंगले तालुक्यातील सावर्डे इथं एका वृद्धेला पेन्शन मिळवून देण्याच्या बहाण्यानं कराडमध्ये नेऊन लुटल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील दागिने आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.